देवगड तालुक्यातील समुद्र किनारी वसलेले कुणकेश्वर मंदिर येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसून येतात. निसर्गरम्य समुद्र किनारे आणि स्वच्छता यामुळे पर्यटक इथे आकर्षित होतात. सर्वच पर्यटकांनी इथे नक्की भेट द्यावी असे इथे येणाऱ्या पर्यटकांनी कोकणविषयी बोलताना सांगितलंय. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्र किनारे असलेल्या पर्यटन स्थळी पर्यटकांची एकच गर्दी दिसून येते. कुणकेश्वर मंदिर परिसरात पर्यटकांनी फार मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली दिसून येते. प्रामुख्याने एप्रिल मे या कालावधीत मुंबई पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर येथील पर्यटक कुणकेश्वर स्थळी आनंद लुटताना दिसून येतात. आम्ही सगळे पुण्याहून आलो, आमची फॅमिली आहे 10 जणांची आणि इथे आल्यावर एक प्रकारचं प्रसन्न वाटलं, कारण पुण्यासारख्या तद्दगीच्या आणि भागदौडीच्या शहरामधून आम्ही इथे आलो निवांतपणासाठी. आणि इथे आल्यापासून असं इतकं मोकळं वाटतं आहे की खरंच काय निसर्गाशी आणि माणसाशी घट्ट नातं आहे हे कळून येतं. आणि देवाचं मंदिर आहे ते पण खूप सुंदर आहे. आणि मुख्य म्हणजे शांतता आहे इथे एक प्रकारची की जी आपलीशी वाटते आणि एक प्रकारचं निवांतपणा आहे. हे धाकधकीच्या जीवनातून रोजच्या आम्हाला खूप छान वाटतं इथे आणि सगळ्यांनी यावं असं मी सगळ्यांना सांगेन. इथे मुख्य स्वच्छ आहे, बीच कुठेही घाण नाही आहे, कचरा कमी प्रमाणात आहे आणि खूप छान वाटतं, रिलॅक्स. निसर्गरम्य समुद्र किनारे, शांतता व स्वच्छता या कारणांमुळे आपण दरवर्षी इथे येत असतो. सर्वच पर्यटकांनी या स्थळाला नक्की भेट द्यावी असं काही पर्यटकांनी कोकण लाईव्हशी बोलताना सांगितलं. कोकण लाईव्हसाठी केतन भगत, देवगड.